तर अनेक लोक तेच म्हणतात की ज्या गादीचा मान महाराष्ट्र राखतं तिथे छत्रपतीचा वंशजाला मात्र उमेदवारी देण्यासाठी कुठलाच पक्ष पुढे आला नाही, अखेर त्यांना या प्रक्रियेतून बाहेर जावं लागलं. आता शेवटी राजकारण हा पूर्णपणे वेगळा विषय. मी माझं मत वैयक्तिक मांडलं की सर्वांनी मिळून त्या गोष्टीचा सन्मान केला पाहिजे. अधिकची मतं जर होती तर ती द्यायला हरकत नव्हती, पण प्रत्येक पक्षाच्या आपापल्या निर्णयाप्रमाणे त्यांनी जे केलं त्याचं मला वाईट वाटतंय की असं झालं. आता जसं छत्रपतींना पूर्वी आम्ही आमच्यातर्फे राष्ट्रपती नॉमिनेशननी खासदारकी दिली होती, आता उदयनराजे सुद्धा राज्यसभेवर आहेत, तर छत्रपतीचा सन्मान आम्ही राखण्याचा प्रयत्न केला आहे. आता सुद्धा तशी घोषणा पवारसाहेबांनी केली होती आणि जर सर्वांनी मिळून तसा निर्णय घेतला असता तर झाला असता. त्या निर्णय प्रक्रियेत डायरेक्ट मी नसल्यामुळे मी त्याच्यावर फार भाष्य करू शकणार नाही, पण मी दुःख व्यक्त करते की संभाजीराजेंचा माघार घ्यायला 10 जागांसाठी विधान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.